नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मिरजेत नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक। सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई। पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरजेत नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख वय 25 राहणार नदाब गल्ली मिरज या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। त्याच्याकडून नशेच्या 80 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत होता, तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख हा मंगल टॉकीजवळ दर्गा रोड मिरज येथे नशेच्या गोळ्या विक्री करून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी पंच औषध निरीक्षक व अधिकारी राहुल कारंडे यांच्यासह मंगल टॉकीजवळ छापा टाकला। यावेळी गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख हा पथकाला पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला जागीच पकडले आहे। त्याची अंगात झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 80 नशेच्या गोळ्या मिळून आल्या आहेत। त्यांनी या गोळ्या नशा करणाऱ्या नशेखोरांना जादा दराने विक्रीसाठी आणल्याचे सांगितले आहे। तसेच या गोळ्या शहाबाद शेख उर्फ जगवार राणा कळणा रोड सांगली याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे। त्याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संजय कांबळे, राजू शिरोडकर, विरोबा नळे, मच्छिंद्र बर्डे, संकेत मगदुम, अजय बेंद्रे यांनी ही माहिती दिली आहे।